कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठे गायब झाला? साला चांगला सापडला होता, म्हटलं सगळी उधारी वसूल केली असती. अरे पैसे नाही दिले म्हणून मी तर उचलूनच घेऊन जाणार होतो त्याला. नवरात्री पासून ढोल वचन देते, आज तोंडाला रंग लावून फिरतोय, त्याला वाटलं कोणी ओळखणार नाही. अरे पण असा कसा गायब झाला? अरे तो इथेच असेल, चला शोधूया आपण. तू एक काम कर, फोन लाव त्याला. रिंग वाजली की लगेच कळेल आपल्याला तो कुठं आहे तो. लाव 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 फोन काढ. ठीक आहे, बघतो. वाजले का? मेलो यांच्या तावडीत सापडलो तर माझा फुल टू कार्यक्रम झालाच म्हणून समजायचा. फोन बंद लागतोय. फोन बंद दिसतोय त्याचा. आपण मगाशी पळत होतो ना तेव्हा त्याने फोन बंद करून ठेवला असणार. अरे पण तुला कसं कळलं तो इथे नगर मध्ये आलाय ते? अरे माझ्या मित्राने 2 दिवसापूर्वी त्याला एसटी स्टँडला पाहिला होता, त्यानेच मला पहिली खबर दिली. मला वाटतं या नगर मध्ये त्याचे कोणीतरी नातेवाईक असणार, त्याशिवाय तो इथं आलेला नाही. तो इथं कोणाकडे आहे ना ते आपल्याला कळलं पाहिजे. चला मग पुढे जाऊन बघूया. बापरे, हे जर रावसाहेबांपर्यंत पोहोचले तर माझं काही खरं नाही. यांना काहीतरी करून अडवायला पाहिजे, पण कसं अडवणार? यांच्या समोर गेलो तर हेच मला आडवे पाडतील. त्यापेक्षा आपणच लवकरात लवकर पैसे घ्यावे, घरच्यानं घ्यावं आणि इथून सरळ कल्टी मारावी. मला वाटतं हे बाहेर गेले असणार, नाही तर फोन चार्जिंगला लावायला तरी घरी आलेच असते ना. पैसे मिळाल्याच्या आनंदात कुठेतरी बाहेर नाचत असतील, पण त्यांना कुठे माहिती आहे. देवी आई वाचव ग बाई. चला घरी जाऊन पैसे घेऊन पटकन लांबचा रस्ता धरूयात. पण एवढ्या 11 लाखात ना उधारी फिटणार आहे ना मला काही शिल्लक राहणार आहे. यांनाही अजून पैसे पाहिजे, त्यासाठी छोटा मोठा हात मारून नाही जमणार. प्रॉपर्टीवर डल्ला मारावा लागणार. काहीतरी जुगाड करून मालमत्तेच्या कागदपत्रांवर सह्या घ्याव्या लागतील. आणि हो, बाहेर नाही घरात राहून शक्य आहे, त्यानंतरच घर सोडण्यास शहाणपणा आहे. रावसाहेबांच्या घरात राहिल्याशिवाय माझं घर भरणार नाही. या वेळेस एवढा पैसा कमवायचा की परत मागे वळून बघायलाच नको. त्यासाठी प्रचंड घाम गाळून कमवलेल्या 11 लाखांचा मन भरून सुगंध घेऊयात. चला. मुक्ताला जाऊन भेटावं का? मी म्हणजे ती दादाकडे पोचायच्या आत जाऊन मी तिला गाठते, तिला थांबवते, तिला मी विनंती करते की ह्यापुढे असं कधीच होणार नाही, पण ह्या वेळेला पैसे परत कर, काही कर. नाही 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 म्हणाली तर मी तिला सांगते की वाटल्यास यातले पैसे तू ठेव थोडेसे. तिलाही वाटत असेल ना आपला वाटा असावा, म्हणजे गप्प राहण्यासाठी तिला थोडे पैसे देते मी. मला इतकी भीती वाटत होती, मी तिला विचारलंच नाही. विचारणार तरी कस? मुक्तताई
कंबर आणि पाठ समद एक झाले बघा काय लचक भरली की काय लचक नाही होळीच्या कामामुळे तुम्हाला सांगते मुक्ताताई सणासुदीला नगरकरांच्या घरी एवढी कामं असतात ना की एक काम संपत नाही बघा आठ दिवसाची कामं एकाच वेळी करायला पडतात आता तुम्हाला माहितीच आहे ना की मी कधी आजारी पडत नाही ते हा म्हणजे आजारी पडलं की कसं की दोन दिवस आराम करायला मिळतो ना हा आता या खेपेला गेले ना डॉक्टरांकडे की त्यांना सांगणार आहे की मला तुम्ही आजारी पडायचं औषध द्या बघा असं काय बोलते आशाताई आराम करायला कुणी आजारी पडतं का आणि तुम्हाला कधी आराम करायचं असेल तर तुम्ही मला सांगत जा मी तुम्हाला येते असं आशुबा अजिबात बोलायचं नाही आम्ही जे सण सून आनंदाने साजरा करतो तुमच्यामुळेच तुम्ही या घरात श्वास आहात आपण कसं नकळत श्वास घेत असतो तुमचं तसंच आहे तुमचं महत्व दिसत नाही पण हे घर तुमच्याशिवाय नाही चालणार मुक्तताई तुमचं एवढं कौतुक माझं या घरात आजपर्यंत कोणीच नाही केलं बघा तुम्ही किती काळजी घेता माझी तुम्हाला सांगते तुमचं लय भलं होणार आहे बघा देव तुमचं लय भलं करणार आहे इस्त्रीचे कपडे इस्त्रीचे कपडे राहिले मी घ्यायला जाते बघा इस्त्रीचे लिहून घे आता होळी झाली त्या होळीचा खर्च होळीमध्ये आपण जेवायला खायला घातलं तो सगळा खर्च आणि आता पुढे येणार आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याचा खर्च आणि त्या सगळ्यासाठी लागणारे पैसे हवे असतील तर यातून पण घेऊ शकता याच्यात पैसे आहेत एवढे अवय 11 लाख रुपये आहे Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री